नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील प्रयोग व प्रयोगांचे प्रकार हा भाग पाहणार आहे। आता आपण प्रयोग म्हणजे काय ते पाहूया। वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात। अशी साधी आणि सोपी आपल्याला व्याख्या करता येईल। आता प्रयोग शिकण्यासाठी आपल्याला या व्याख्येतील वाक्य म्हणजे काय, कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे। यातील वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण विधान असणारा शब्दांचा समूह म्हणजे वाक्य। कर्ता म्हणजे काय तर वाक्यातील क्रिया करणारा शब्द म्हणजे कर्ता। कर्म म्हणजे काय तर क्रिया ज्याच्यावर घडते ते। आणि क्रियापद म्हणजे काय तर अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द। अशा प्रकारे वाक्य, कर्ता, कर्म आणि क्रियापद याची आपल्याला व्याख्या करता येईल। आता आपण प्रयोगाचे प्रकार पाहूया। प्रयोगाचे तीन प्रमुख प्रकार पडतात। त्यामधील पहिला कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग। कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग। कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार आहेत, त्यामध्ये समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, प्रधान कर्तुकर्मणी प्रयोग, प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग आणि नवीन कर्मणी प्रयोग। भावे प्रयोगाचे सुद्धा तीन प्रकार आहेत, त्यामध्ये सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग आणि अकर्तुक भावे प्रयोग। प्रयोगाचे प्रकार पाहूया। प्रयोगाच्या प्रकारांमधील पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग। कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर जेव्हा कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात। आता नेमका कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा, तर कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा हे आपण या ठिकाणी पाहू। कर्तरी प्रयोगात कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय नसते। कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमान काळी असते आणि कर्तरी प्रयोगात कर्म काही वेळा द्वितीयांत असते। कर्तरी प्रयोगाची आपण उदाहरणे पाहूया। सर्वप्रथम राजू आंबा खातो। या वाक्यात राजू हा कर्ता आहे, आंबा हे कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे। या वाक्यात राजू हा कर्ता पुल्लिंगी आहे। राजू आंबा खातो या वाक्यात राजू या कर्त्याचा लिंग बदल केल्यास काय होते ते पहा, तर प्रिया आंबा खाते। म्हणजेच राजू या पुल्लिंगी कर्त्याऐवजी प्रिया हा स्त्रीलिंगी कर्ता घेतला तर खातो हे क्रियापद खाते असे झाले। दुसरं उदाहरण पहा, राजू आंबा खातो या वाक्यात राजू हा कर्ता एकवचनी आहे,
राजू कर्त्याच्या वचनामध्ये बदल केल्यास काय होते ते पहा। तर राजू या एकवचनी कर्त्याऐवजी राजू व प्रिया हे दोघे म्हणजेच कर्त्याच्या वचनामध्ये बदल करून अनेकवचनी केल्यास खातो हे क्रियापद खातात असे झाले। तिसरं उदाहरण पाहूया, तो आंबा खातो। या वाक्यात तो या तृतीय पुरुषी कर्त्याऐवजी तुम्ही हा द्वितीय पुरुषी कर्ता वापरल्यामुळे खातो हे क्रियापद खाता असे झाले। म्हणजेच या सर्व मूळ वाक्यात कर्त्याचे लिंग वचन बदलले तेव्हा खातो या क्रियापदाच्या रूपात खाते खातात खाता असा बदल झाला, म्हणून या वाक्यातील प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात। प्रयोगाचा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहूया, तो म्हणजे कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात। आता कर्मणी प्रयोग ओळखायचा कसा? तर कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेले असते। कर्मणी प्रयोगात कर्माला विभक्ती प्रत्यय नसते आणि कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप बहुधा भूतकाळी असते। आता आपण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण पाहूया। पहिलं उदाहरण पहा, राहुलने आंबा खाल्ला। या वाक्यात राहुल हा कर्ता आहे, आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद आहे। राहुलने आंबा खाल्ला या वाक्यात आंबा हे कर्म पुल्लिंगी आहे। या वाक्यात मी कर्माचे लिंग बदल तर काय होते ते पहा। राहुलने चिंच खाल्ली। म्हणजेच या वाक्यात आंबा या पुल्लिंगी कर्माऐवजी चिंच हे स्त्रीलिंगी कर्म घेतले तर खाल्ला हे क्रियापद खाल्ली असे झाले। दुसरं उदाहरण आपण पाहूया, राहुलने आंबा खाल्ला। या वाक्यात आंबा हे कर्म एकवचनी आहे। आंबा या कर्माच्या वचनात बदल केल्यास काय होते ते पहा। तर राहुलने आंबे खाल्ले। या वाक्यात आंबा या एकवचनी कर्माऐवजी आंबे असे अनेक वचन घेतल्यास खाल्ला हे क्रियापद खाल्ले असे बदले। या मूळ वाक्यामध्ये कर्माचे लिंग वचन बदलले तेव्हा खाल्ला या क्रियापदाच्या रूपात खाल्ली खाल्ले असा बदल झाला। या ठिकाणी कर्त्याचे लिंग वचन पुरुष बदलले तरी क्रियापद खाल्ला खाल्ली खाल्ले राहते आणि म्हणून या वाक्यातील प्रयोगाला कर्मणी प्रयोग म्हणतात। प्रयोगाचा तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग। भावे प्रयोग म्हणजे काय? तर जेव्हा कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात। भावे प्रयोग ओळखायचा कसा? तर भावे प्रयोगात कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थी विभक्ती प्रत्यय असते। भावे प्रयोगात
कर्म असल्यास कर्माची द्वितीय विभक्ती असते आणि भावे प्रयोगात क्रियापद नपुसक लिंगी तृतीय पुरुषी एक वचनी असते. भावे प्रयोगाची आपण उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण पहा, विजयने मुलाला मारले. विजयने मुलाला मारले या वाक्यात विजय हा कर्ता आहे, मूल हे कर्म तर मारले हे क्रियापद आहे. आता आपण कर्त्याचे लिंग वचन बदलून पाहूया. विजयने मुलाला मारले या वाक्यात विजय या पुल्लिंगी कर्त्याचे लिंग स्त्रीलिंगी केल्यास प्रीतीने मुलाला मारले असे होईल. पुन्हा पहा, विजयने मुलाला मारले या वाक्यात विजय हा एकवचनी कर्ता आहे आणि या एकवचनी कर्त्याचे अनेकवचनी केल्यास विजय व प्रीतीने मुलाला मारले असे वाक्य तयार होईल. आणि पुरुष बदलल्यास त्यांनी मुलाला मारले असे वाक्य तयार होते. आपण या ठिकाणी कर्त्याचे लिंग वचन व पुरुष बदलून पाहिले तरी मारले या क्रियापदामध्ये कोणताही बदल झाला नाही. आता आपण कर्माचे लिंग व वचन बदलून पाहूया. उदाहरण पहा, विजयने मुलाला मारले या वाक्यात मूल हे कर्म पुल्लिंगी आहे. कर्म स्त्रीलिंगी केल्यास विजयने मुलीला मारले असे वाक्य तयार होईल. विजयने मुलाला मारले या वाक्यात मूल हे कर्म एकवचनी आहे, त्याचे अनेकवचनी केल्यास विजयने मुलांना मारले असे वाक्य तयार होईल. या ठिकाणी आपण कर्माचे लिंग वचन बदलून पाहिले तरी सुद्धा मारले या क्रियापदामध्ये कोणताही बदल झाला नाही आणि म्हणून यामधील मूळ वाक्यात कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुष बदलूनही मारले या क्रियापदाचे रूप बदलले नाही म्हणून या वाक्यातील प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात. या भागामध्ये आपण प्रयोग म्हणजे काय व प्रयोगाचे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग हे प्रकार पाहिलेले आहेत. प्रयोगाचे उपप्रकार आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.